जोरदार पावसाने जिल्ह्यात पूरस्थितीचा धोका कायम असून 40 जण अडकलेले असून त्यांना वायुसेनेमार्फत मदत कार्य सुरू आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून झालेल्या जोरदार आणि मुसळधार पावसामुळे नदी नाले भरून वाहिले, त्यामुळे लातूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. या पूर परिस्थितीत प्रथम जिल्हा प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन राबवले, मात्र ही परिस्थिती रेस्क्यू ऑपरेशनच्या आटोक्याबाहेरची आहे असे लक्षात येताच तातडीने भारतीय वायुसेनेला पाचारण करण्यात आले. NDRFच्या वायुसेनेचे पथक मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यात दाखल झाले. त्यांचे मदत कार्य कालपासून सुरू आहे. या पथकाकडून आतापर्यंत पोहेगाव येथील तिघांना सुखरूप बाहेर काढले, मात्र अरजखेडा तालुका रेणापूर येथील 40 नागरिक अद्यापही पुराच्या वेढ्यात अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी वायुसेनेचे पथक पहाटेपासूनच त्यांना पुरातून बाहेर काढण्यासाठी कार्यरत आहे. अद्यापही या पुराच्या वेढ्यात 40 नागरिक अडकल्यामुळे जिल्हा प्रशासन हवाल दिला आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी NDRF वायुसेनेचे पथक आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागाने दिली आहे.